भक्त आहे त्यांचं तर स्वागत केलं जातं आहे। तसेच मगाशी झालेल्या सामन्याचा सामनावीर निमिष मोहिते ठरला जात आहे सामन्याचा सामनावीर। या निमिष आपला सामनावीरचा पुरस्कार घेण्यासाठी निमिष मोहिते ठरला जाते सामन्याचा सामनावीर। दर्जेदार अष्टपैलू खेळ त्यांना दाखवला, 17 धावांची खेळी साकारली आणि त्याचबरोबरीने एका षटकामध्ये 3 फलंदाज सुद्धा बाद केल्या, चांगली कामगिरी केली। प्रसादनं मात्र सुरुवात केली, पहिल्यांदा दुहेरी धावपळ पाहिली ऋषी नारंगीकरच्या अगेन्स्ट, तदनंतर व्हाईट बॉल आणि आता मात्र षटकार। आणखीन एक चांगला सामना, दोन बलाढ्य संघ एकमेकांसमोर, एका बाजूला दिलेश लेबन जावडे आणि दुसऱ्या बाजूला महागणपती चिरनेर, या दोन टीम्स मध्ये मात्र सुरू असणारी लढत। दोन्ही संघांना मनापासून शुभेच्छा या लढतीसाठी। चांगला फटका यावेळेस मात्र फाडी स्ट्रॉंगरला मात्र फील्ड केला जातोय, तोपर्यंत मात्र वेगवान 2 धावा कंप्लीट। सुंदर रनिंग मिळते विकेट प्रसाद घरत आणि आणखीन एक दर्जेदार फटका मात्र पाहायला मिळतोय प्रसाद घरेच्या बॅट मधून मात्र षटकार। 6 धावेनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 17 या आकड्यावर, 17 ऑन बोर्ड नाव। तर धावसंख्या झाली आतापर्यंत स्कोर कार्ड वर 17 धावा। प्रत्येक षटकाराला 1000 रुपये प्रसाद घरसाठी। विशाल शेठ मात्र यांच्या वतीनं मात्र आता पारितोषिक जाहीर होत आहे, प्रसाद घरसाठी मात्र हे पारितोषिक असेल। तर आणि लगातार 3 षटकारांसाठी सन्माननीय बळीशेठ करत साहेबांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक प्रसाद घरतसाठी मात्र ही पारितोषिकांची खैरात। आणि लगातार 3 षटकारांसाठी विशाल शेठ यांच्याकडून तब्बल 10000 रुपयांचं पारितोषिक असेल प्रसाद घरतसाठी। तसेच अनुप पाटील जासे यांच्याकडून प्रसाद साठी पुन्हा एकदा हॅट्रिक साठी 3000 रुपयांचं बक्षीस आलेलं आहे। प्रसाद घरतसाठी मात्र पारितोषिकांची आणि लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 15000 रुपयांचा आणखीन एक पारितोषिक मात्र जाहीर होतोय
सतीश गरज यांच्या वतीने प्रसाद गरज साठी जासईचे पहिले एसआर गरज ज्यांच्या वतीने मात्र हे पारितोषिक जाहीर होत आहे। हॅलो दरम्यानच्या काळात ज्याने आज पाहुण्याने आम्हाला देणगी दिली त्यांचे मी नाव वाचवत आहे। एसआर गरज कंपनीचे जासईचे मालक एसआर गरज कंपनीचे जासईचे मालक सन्माननीय आदरणीय सतीश शेठ गरज यांच्याकडून या स्पर्धेसाठी तब्बल 10,000 रुपयाची देणगी आली आहे। त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद। तसेच जयजीत कंपनीचे मालक सन्माननीय श्री विशाल शेठ म्हात्रे यांच्याकडून 10,000 रुपयाची देणगी आली, त्यांचं तर मनापासून आभार आणि धन्यवाद। पवन शुक्ला सर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 5,000 रुपयाची देणगी आली, त्यांचं मनापासून आभार आणि धन्यवाद। आणि अमृत मोतीराम ठाकूर यांच्याकडून या स्पर्धेसाठी 2,000 रुपयाची देणगी आली, त्यांचं सुद्धा मनापासून आभार आणि धन्यवाद। तसेच मगाशी जो सामना जिंकला तो दादरपाडा संघा या संघासाठी अजित मोहिते यांच्याकडून 5,000 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे, तर दादरपाडा संघाने यावं आणि बक्षीस घेऊन जावं। धन्यवाद। तर जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे कॉन्सन्ट्रेट करूया। ताव फलकावर धावा लागले ते आतापर्यंत 18 धावा 18 ऑन बोर्ड। सलामीची जोडी आपण पाहतोय प्रसाद गरज दुसऱ्या बाजूला मनीष कडू प्रसाद साठी हा बॉल यावेळेस मात्र समोरच्या दिशेला लॉंग ऑनला मात्र झेल टिपलाय। लगातार 3 षटकारांसाठी तब्बल 30,000 रुपयांचं कॅश प्राइज होत प्रसाद गरज साठी, परंतु प्रसाद गरज मात्र निराश करतोय। निराश मानेनं मात्र तंबूच्या आश्रयाला चावडे टीमला नुकतीच सुंदर अशी स्पर्धा पाहायला मिळाली होती। चावड्याची राईट स्पर्धा निलेश चावडे आणि महेश शेलकर आयोजित एक दर्जेदार आयोजन। दरम्यानच्या काळात या स्पर्धेसाठी सन्माननीय अतिथी अशोकजी वर्मा यांच्याकडून तब्बल 5,000 रुपयाची देणगी आली, त्यांचं मनापासून स्वागत आणि आभार म्हणतोय। तसेच दादरपाडा संघाला आलेलं 5,000 बक्षीस अजित मोहिते यांनी दिलेलं आहे। ते बलिशेठ घरत यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते दादरपाडा संघाच्या कर्णधाराच्या हाती ते सपूर्द करावं। रोख रक्कम 5,000 रुपयाचं बक्षीस आलंय। धन्यवाद। ओ टू समालोचन कक्षामध्ये जाऊया। तर रोहित गरज येतोय गोलंदाजीसाठी। यावेळेस मात्र फटका चांगला बॅकफुटला जाऊन यावेळेस कबा पॉइंटला। इथून मात्र पाहायला गेलं तर असं वाटलं होतं की झेल टिपला जाईल की काय, परंतु नक्कीच निर्णयाची वाट पाहू आपण। यस पंचांचा इशारा येतोय, इट्स अ ह्यूज वन। झेल सुटल्यानंतर बॉल सीमापार षटकार, 6 धावा टीमच्या टोटलमध्ये ऍड होतील। आणि रोहित गरजला मात्र आणखीन एक रोहित नारंगीकरला मात्र खरं तरी सफलता मिळाली असती, कारण पहिल्याच बॉलवर मोठा अडथळा दूर केला होता प्रसाद गरजच्या स्वरूपामध्ये, परंतु पुढच्याच बॉलवर मात्र षटकार पडलाय। शॉर्ट ऑफ लेंथ पूल केलाय समोरच्या दिशेला, लॉंग ऑफला मात्र हा झेल टिपलाय, फलंदाज होईल बाद, दुसरा धक्का जावे टीमला सागरच्या स्वरूपामध्ये। जी इंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर सतीश शेठ घरत आणि जयदीश ट्रान्सपोर्टचे प्रोप्रायटर विशाल केशव म्हात्रे विशाल शेठ म्हात्रे, तसेच अशोक वर्मा पवन शुक्ला आणि विश्वनाथ पाटील राकेश म्हात्रे भेट देऊन जात आहे, त्यांचं मनापासून धन्यवाद मानतो आणि आभार मानतो। या स्पर्धेसाठी आपण आलात आणि स्पर्धेची शोभा वाढवली त्याबद्दल आपलं मन आणि इथं आगलं वेगळं बक्षीस आलं आहे। कॉमेंटरीसाठी 1,000 रुपयाचं बक्षीस आलं आहे ते विश्वनाथ पाटील अर्थात बालू पाटील यांच्याकडून 1,000 रुपयाचं बक्षीस आलं आहे।
तो विकेट टाकून संदेश मात्रे सुद्धा बाद होतोय. प्रसाद गरज सागर त्यानंतर मात्र संदेश सुद्धा परतला. हा तिसरा हादरा. सुरुवात चांगली झाली होती. पहिल्याच ओव्हर मध्ये तब्बल 18 धावा धावफलकावर पाहायला मिळाल्या होत्या. परंतु रोहित नारंगीकर जसा आला एकाच ओव्हर मध्ये 3 फलंदाजांना मात्र बाद करण्यामध्ये यशस्वी राहिला. सन्माननीय विश्वनाथ शेठ पाटील साहेब अर्थातच भाऊ ज्यांच्या वतीनं मात्र समालोचन कक्षासाठी 1000 रुपयांचं कॅश प्राइज या ठिकाणी त्यांनी दिलंय. नक्कीच त्यांचा मी मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. थँक्यू सो मच. विकेट हॅट्रिकसाठी तुषारजी पाटील यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. आणि या पंकजसाठी सुद्धा पारितोषिक येत आहे. इथे मात्र पाहूया बॅकफुटला जाऊन कटकणाचा प्रयत्न. परंतु काही वेळ झेल हवेमध्ये जरूर होता. प्रयत्न मात्र केला पॉइंट क्षेत्ररक्षकानं. परंतु थोडासा सेफली लँड झाला चेंडू. 2 धावा मात्र मिळतील. पंकज गरजसाठी सुद्धा पारितोषिक येते. लगातार 3 षटकारांना सन्माननीय बळीशेठ गरज साहेबांच्या वतीनं तब्बल 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. आणि या दरम्यानच्या काळात दिनकर काशीनाथ म्हात्रे यांच्याकडून 2000 रुपयाची देणगी आली आहे. त्यांचं मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. पंकज गरजसाठी प्रत्येक षटकाराला सरप्राईज गिफ्ट असेल. बॉडी रुपेश गरज यांच्या वतीनं मात्र हे पारितोषिक लावण्यात आलंय. फक्त पंकज गरजसाठी पारितोषिकांमध्ये आता मात्र वाढ होते. आणि सन्मान्य बळीशेठ गरज साहेबांच्या वतीनं लगातार 3 षटकारांना तब्बल 5000 रुपयांचं पारितोषिक. हे प्रसाद गरज मारू शकला नाही परंतु पंकज साठी मात्र हे बक्षीस कॅरी फॉरवर्ड होत आहे. सगळ्याच पाहुण्यांचं प्रस्थान मात्र या मंचावरून होत असताना सन्माननीय विशाल शेठ म्हात्रे साहेब असतील, सतीश शेठ गरज साहेब असतील, विशाल शेठ म्हात्रे साहेब असतील, सन्माननीय पवनजी शुक्ला साहेब त्यांची उपस्थिती मात्र या स्पर्धेला लाभली. आणि या स्पर्धेमधून मात्र ते रजा घेत असताना त्यांचा आम्ही मनाच्या अंतकणापासून आभार व्यक्त करतोय. एज लागली होती इथे मात्र फ्लाइंग स्लिप कडे. शॉर्ट थर्ड मॅनला कलीमध्ये मात्र फील्ड केला जातोय. सिंगल येईल आणि या एकेरी धावेच्या बरोबरीनं मात्र टीमची टोटल जाऊन पोहोचली ती 27 या आकड्यावर. रोहित नारंगीकरचं षटक मात्र नक्कीच दिलासा देणारं ठरलंय श्री महागणपती चिरनेर टीमसाठी. कारण या ओव्हरमध्ये 3 फलंदाजांना मात्र त्याने बाद केलं. प्रसाद गरज, सागर असेल, संदेश असेल आणि त्याचबरोबरीने एक षटकार जरूर गेला तोही झेल सुटल्यानंतर. खरं तर त्या धावा सुद्धा वाचवता आल्या असत्या. म्हणजे अगदी टिचून मारा रोहित नारंगीकरचा पाहायला मिळाला. ऋषी थोडासा महागडा ठरल्यानंतर थोडस कमबॅक करत असताना या मॅच मध्ये चिरणारी टीम 2 षटकांच्या समाप्तीनंतर 27 धावा. पंकज गरजवर आता फार मोठी मदार असेल. परंतु त्याच वेळेला मात्र मनीष कडू पंकज साठी पुन्हा एकदा बक्षीस आले. अनुप पाटील आणि कल्पेश पाटील यांच्याकडून षटकार हॅट्रिक साठी त्यांना 10000 रुपयाचं बक्षीस दिलं जाणार आहे. धन्यवाद. आता असं वाटायला लागलं की माईक इथेच ठेवावा आणि मैदानामध्ये जावण बॅट घ्यावी. पण अशी पारितोषिक मात्र फलंदाजांसाठी लागली जातात. अप्पा त्याचप्रमाणे पंकज गरजसाठी प्रत्येक षटकाराला 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. सन्माननीय बळीशेठ गरज साहेबांच्या वतीनं लगातार 3 षटकारानंतर आहेच. परंतु एक जरी मारला तरी सुद्धा कॅश प्राइज मिळणार आहे. फक्त षटकार मारणं फार गरजेचं आहे आणि त्यासाठी मात्र अगदी खुलं मन केलंय. दिलदार व्यक्तिमत्व पुढे त्यांची ओळख आहे. आणि इथे मात्र पारितोषिकांचा भडीमार केला जातोय. हो थोडासा स्क्वेअर ऑफ द विकेट खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर कनेक्शन झालेलं नाहीये. बॉल मात्र विकेटवरच घरंगळत राहिला. आणि इथे मात्र अगदी क्विक सिंगल कम्प्लीट करण्यात आले निलेश रेबन जावडे टीमकडून. पंकजला मात्र मिळेल सिंगल. धावसंख्या 1 ने पुढे जात असताना स्कोर जाऊन पोहोचतोय तो 28 या आकड्यावर. 28 ऑन अ बोर्ड. विवेक हातनोलकर षटक क्रमांक 3 श्री महागणपती चिरनेर या टीम कडून आपल्याला पाहायला मिळत आहे. तिसऱ्या षटकाला आतापर्यंत 2 चेंडू संपलेत. 4 ओव्हरच्या मॅच मध्ये पाहूया निलेश इलेवन जावळे संघ कुठपर्यंत मजल मारतोय. आणि त्याकडे मात्र सगळ्या क्रीडा वर्गाचे लक्ष लागले. कारण दोनही मोठे संघ आहेत. एकमेकांसमोर मात्र आमने सामने आपल्याला पाहायला मिळतात. उल्वे नोड परिसरामधील प्रसाद गरज म्हटलं की नामी कापी आहे. आज रायगड ग्रामीण टेनिस क्रिकेटमधील एक धुरंधर अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याच्याकडे पाहिलं जातं. ओमसाई भंगारपाडे या प्रतित यश व्यावसायिक संघामधून खेळणारा त्याचं नेतृत्व करणारा मात्र हा एक दमदार खेळाडू म्हणून त्याच्याकडे सातत्यानं पाहिलं जातं. आणि आजपर्यंत मात्र त्यानं कधीही
चात्याना निराश केलेले नाही, ते फटका फसलाय मनीषचा, चेल टिपलाय फलंदाज बाद, सलामीला आला होता, आतापर्यंत बरेच चेंडू नॉन स्ट्राइक एंडला होता, संधी मिळाली होती, परंतु इथे मात्र परतावं लागेल, मोठा आदरा चावडे टीमला। तर मनीष कडू यावेळेस मात्र मैदानाच्या बाहेर येतोय आणि आता मात्र पंकज गरत आणि राहुल गरत, त्यामुळं दोघांसाठी ही पारितोषिक असतील, ही कॅरी फॉरवर्ड होणार आहेत पारितोषिक सन्मान्य बळीशेठ गरत साहेबांच्या वतीनं, प्रत्येक षटकाराला 500 आणि लगातार 3 षटकारांना 5000 रुपयांचं कॅश प्राइज असेल। राहुल गरत या टीमचा विस्फोटक फलंदाज आणि आता मात्र फार मोठी बदार असेल खरं तर या दोनही फलंदाजांवर, दोघांकडे तेवढंच टॅलेंट आहे। प्रसाद बाद झाल्यानंतर आता मात्र डाव पुढे न्यायचा आहे, खरं तर एकही फलंदाज तग धरू शकला नाही, सागरच्या बॅटमधून एक उजरता षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता। राहुल अडबा बॅट ऑन साइडला तडाका, पहिल्याच बॉलवर आक्रमक रूप धारण करत असताना मिड विकेट क्लिअर करतोय, इट्स अ ह्यूज वन, 6 रन षटकार। या फलंदाजाला सेट होण्याची गरज नसते, पॅवेलियन मधूनच सेट होऊन येतोय आणि अशाच आविर्भावामध्ये नेहमी कुठलंही मैदान असू द्या, राहुलसाठी फक्त प्रत्येक चेंडू मारायचाच, ठोकायचाच, फोडायचाच, याच उद्देशानं मात्र त्याची बॅटिंग आजपर्यंत मात्र सगळ्याच क्रीडा रसिकांना मात्र एक वेगळी दाद देणारी ठरले आणि या प्रत्येक क्रीडा वर्गाला मात्र मंत्रमुग्ध करणारी सुद्धा ठरले। राहुलच्या बॅटमधून मात्र षटकार आलाय, धावसंख्या मात्र झपाट्यानं वाढवत असताना 34, आणखीन एक मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु यावेळेस मात्र गतीवर बीट केलाय विवेक हातनोलकरनं, निर्धाव चेंडू षटकारानंतर मात्र कमबॅक करत असताना गोलंदाज विवेक, 34 34 जाबा धाव फलकावर। मागचा सामना आपण पाहिला, 43 जाबा करायच्या होत्या, 42 फिनिश झाला, स्कोर लेवल झालं होतं, त्यामुळे निदान 45 आसपास पोचावं लागेल। ओ अगदी सॉफ्ट हँडेड प्लेइंग अवे फ्रॉम द बॉडी, अगदी दूर वरून खेळण्याचा प्रयत्न, थोडासा फुटवर्कचा अभाव जाणवला आणि बाहेर जाणाऱ्या बॉलवर अगदी छेडछाड करण्याचा प्रयत्न मात्र केला होता, काही अंशी थोडासा बॉल हवेमध्ये होता, थोडासा काजाचा ठोका चुकला होता जावळे संघाच्या समर्थकांचा, कारण राहुल गरजचा थोडासा उडालेला जेल हवेमध्ये होता, बाल बाल बचवला असंच म्हणावं लागेल। सिंगल रन, पुन्हा एकदा चांगलं षटक मात्र फिनिश करण्यात आले श्री महागणपती चिरनेर टीम कडून, विवेक हातनोलकरनं या ओव्हरमध्ये धावा दिल्या त्या फक्त आणि फक्त 8 धावा, सगळ्यात किफायतशीर षटक म्हणता येईल चिरनेर टीम कडून। 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर फलकावर धावा लागल्यात त्या 35 जाबा 4 फलंदाजांच्या मोबदल्यामध्ये, चौथं आणि अंतिम षटक आता मात्र असेल। पंकज गरत एका बाजूला, एका बाजूला राहुल गरत, दोनही विस्फोटक फलंदाज ओळखले जातात, परंतु त्याच वेळेला मात्र गोलंदाजांना मात्र पाठबळ द्यावं लागेल। 35+10 10-12 धावा इथून जर आल्या तर नक्कीच या मॅच मध्ये मात्र रंग भरले जातील चावडे टीम कडून। गतवर्षी याच स्पर्धेमध्ये खरं तर जावळे संघानं तब्बल 99 धावा ठोकल्या होत्या, 99। प्रसाद गरजचा रुद्रावतार पाहायला मिळाला होता या मैदानावर, क्लास बॅटिंग केली होती। एजन ट्रेक अँड फलंदाज होईल बाद, इथे मात्र मोठा हादरा, 5वा धक्का, निम्मा संघ गारद होतो, अँड सब बिग विकेट राहुल गरज डिपार्ट, एक षटकार आल्याला मारला होता, परंतु इथे मात्र मैदानाची साथ सोडावी लागेल, आता मात्र थोडेसे धाबे दणाणतील निलेश इलेव्हन जावळे टीमचे, कारण राहुल गरत मैदानाच्या बाहेर येतोय। स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये राहुल गरजचं थांबणं फार गरजेचं होतं, एक दोन मोठे फटके येणं फार गरजेचं होतं, परंतु अगदी पहिल्याच बॉलवर मृणालला मात्र ही गोल्डन विकेट मिळाले, कारण राहुल थोडा वेळ थांबला असता 2-3 चेंडू तर 1-2 मोठे फटके जरूर मारले असते, परंतु अगदी महत्वाची विकेट मी तर म्हणेन मृणालनं मात्र मिळवले आणि तीही पहिल्याच बॉलवर, त्यामुळं इथून थोड्याफार धावा कमी होणार हे मात्र निश्चित केले मृणालच्या पहिल्या विकेटनं। नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये, यंगस्टार या टीमचा ऋतिक कडू येतोय,
थोडासा फाईन खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र फुलर लेंथ हाताळला गेला, रोधी कडूला काही जमलं नाहीये. इथून मात्र डॉट बॉल, निर्धाव चेंडूची सांगता. दोन चेंडू, खरं तर चौथ्या षटकाचे निर्धाव येणं, शेवटचं षटक आहे. स्लॉग ओव्हरच्या षटकामध्ये मात्र दोन दोन चेंडू निर्धाव, चार चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. निदान 10 धावा, अगोदरच म्हणालो होतो कमीत कमी 42-45 च्या आसपास पोहोचावंच लागेल जावळे संघाला मात्र हा सामना वाचवण्यासाठी. राऊंड विकेट ना, हा बॉल बॅकफुटला जाऊन कट करण्याच्या तयारीमध्ये फलंदाज बाद होतोय. अजून एक जेल मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. आल्या पावली माघारी फिरे ऋतिक कडू, भोपळाही फोडू दिला नाहीये. 0 धावसंख्येवर शेवटच्या षटकामधल्या पहिल्या 3 बॉलवर एकही धाव नाहीये. टेन्शन वाढलंय आता मात्र निलेश इलेव्हन चावळे संघाचं. प्रवीण बाटर, प्रदीप कडू जात आहेत. इथे मात्र रन मिळेल, बऱ्याच अवधीनंतर मात्र धावफल खाल्लंय. बड ऑफला मात्र ही रन मात्र कंप्लीट झाले, सिंगल येईल. एकेरी धावेनं धावसंख्येमध्ये होईल बदल, धावसंख्या जाऊन पोहोचते 36-36 या आकड्यावर. नेक्स्ट मॅच तोरी टीमचे कॅप्टन टॉससाठी येतील. यावेळेस मात्र उंचावरून हा स्ट्रोक खेळलाय. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या बरोबर मधून टोलवलाय बॉलला, पंकज गरदनं ठोकलाय स्ट्रेट ड्राईव्ह षटकार. बडे शॉट, पंकजच्या बॅट मधून षटकार आलाय आणि टीमची धावसंख्या 40 पुढे नेले 42. बॅटने खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेस मात्र बीट केलंय. निर्धाव चेंडूची सांगता आणि अशा पद्धतीने मात्र पहिलं सत्र या ठिकाणी समाप्त होईल. पहिल्या सत्रांती धावफलकावर धावा आपल्याला पाहायला मिळाल्या त्या 42-42 धावा. पहिल्या षटकामध्ये आल्या होत्या 18, दुसऱ्या षटकामध्ये आल्या 9, तिसऱ्या षटकामध्ये आल्या 8, चौथ्या षटकामध्ये आल्या 7. त्यामुळं थोडीशी उतरती कळा मात्र लागली निलेश इलेव्हन जावळे संघाला, परंतु तरी सुद्धा मी म्हणेन 42 धावा सुद्धा पुरेशा ठरू शकतील या मैदानावर. गोलंदाजांनी चांगली कामगिरी केली आणि आजच्या रात्रीचा थोडासा इतिहास आपण पाहिला, प्रत्येक मॅचेस पाहिल्या असतील तर नक्कीच या धावा सुद्धा पुरेशा ठरू शकतात. परंतु या विभागामधील उरण पूर्व विभागामधील चिरनेर संघ सुद्धा तेवढाच नावाजलेला संघ आहे. 43 धावांची आवश्यकता. तर ऑफिशियली रांजणपाडा संघ मात्र सरळ तिसऱ्या फेरीमध्ये प्रवेश करतोय. रांजणपाडा संघाचं हार्दिक अभिनंदन. बाय दिली जाते रांजणपाडा टीमला. आणि नेक्स्ट मॅच असेल अर्णवी 11 गावदेवी उसरली आणि सदानंद स्मृती गव्हाण टीम. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लगेच या. गव्हाण आणि उसरली नेक्स्ट मॅच, दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. रांजणपाडा टीम सरळ तिसऱ्या फेरीमध्ये खेळेल. सई गावाच्या मैदानावर सामना रंगणार हा, विठ्ठल क्रिकेट संघासारखे कोणी आयोजन करणार ना. थँक्यू डीजे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी लवकरात लवकर या. अर्णवी 11 गावदेवी उसरली आणि या सदानंद स्मृती गव्हाण, गव्हाण टीमचा कॅप्टन या ठिकाणी उपस्थित होतोय. नेक्स्ट मॅच चा टॉस केला जाईल. तर पाहूया 43 धावांचं लक्ष असेल. दरम्यानच्या काळात विनंती असेल राजेंद्र भगत चिरनेर उरण काँग्रेस इंटकचे अध्यक्ष सन्माननीय राजेंद्र भगत चिरनेर यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं.
राजेंद्र भगत चिरण्याने विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन आसनस्थ व्हावं विनंती केली जाते. पुढचा सामना उसारली उपेक्ष गव्हाण दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल की आपण नाणेफेकीसाठी लगेच यावं. धन्यवाद. तर 43 धावांचं लक्ष या मॅच मध्ये असेल ते श्री महागणपती चिरनेर या संघासमोर. पाहूया कशा पद्धतीने मात्र या लक्ष्याला सामोरं जाईल चावळी संघ. एक नामवंत संघ ओळखला जातो परंतु चिरनेर संघ सुद्धा तेवढाच ताकदवान संघ आहे. त्यामुळे एक चांगली टसन चांगली मॅच मात्र तमाम क्रीडा रसिकांना अनुभवायला मिळेल यात ती मात्र शंका नाही आहे. 43 धावांचं लक्ष आहे. 42 झाल्यात. यस चिरनेर एनी कन्फ्युजन. 43 धावांचं लक्ष मात्र या मॅच मध्ये असेल. आणि या जसं दुसरं सत्र चालू होईल मायक्रोफोनवर मात्र मी पुन्हा एकदा घेऊन जातोय विपुलजी पाटील यांच्याकडे. थँक्यू. राजेंद्र भगत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपलं स्वागत इथं केलं जाईल अतिथेयो भव या उक्तीप्रमाणे राजेंद्र भगत यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. वरुण इंटर काँग्रेसचे अध्यक्ष आणि आमचे मित्र राजेंद्र भगत यांना विनंती असेल की आपण स्थानपण व्हावं. हॅलो. धन्यवाद. प्रथमतः बॅटिंग करत असताना निलेश 11 जावळी संघानं 42 धावा जमा केल्यात आणि 43 धावांचं आव्हान ठेवलंय ते म्हणजे चिरनेर संघाच्या समोर. आणि या व्यासपीठावर आपण पाहू शकता खरं तर तिरंगा रणजी क्रिकेटचे भवितव्य असे आयोजक त्यांच्या माध्यमातून आता येत्या मार्चमध्ये तुम्हाला चिरनेरच्या भूमीमध्ये एक भवितव्य मोठी टेनिस क्रिकेटची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. आणि त्या स्पर्धेचे मुख्य आयोजक तुषारजी पाटील खरं तर ग्रामपंचायत सदस्य मोठे बोम यांचं सुद्धा इथं आगमन झालंय. आणि प्रत्येक षटकारासाठी त्यांच्या वतीनं फलंदाजासाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज दिलं जाईल. 43 धावांचं आव्हान आहे. जर आपण पाहायला गेलं तर चिरनेर संघ यंदाच्या वर्षांमध्ये फार इन्फॉर्म पाहायला मिळतोय आणि तेवढ्याच दर्जाचा एक पनवेल विभागातील पनवेल तालुक्यातील एक दिग्गज संघ निलेश 11 जावळे मनीष कडू दाखल झालाय. समोर आपण फलंदाज पाहू शकतोय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न बॅटची वरची कडा महत्वाची विकेट गोल्डन विकेट पहिल्या चेंडूवर मोठा फटका खेळत असताना साहिल होतील झेलबाद. पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट मनीष कडू या गोलंदाजाने मिळवल्या. साहिल खरं तर मोठा फटका खेळायचा होता पडा बॅटची वरची कडा आणि यष्टीरक्षक राहुल यांना झेल टिपलाय. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न फार वेगानं चेंडू पडलाय आणि त्यानंतर यष्टीरक्षकाच्या हातामध्ये आपल्या पाहायला मिळतोय. सातत्यानं एक चांगली गोलंदाजी करणारा हा गोलंदाज एक या संघाच्या माध्यमातून जर पहिलं षटक प्रामुख्यानं मनीष हाताळताना आपण त्याला नेहमी पाहिलंय आणि सलग दोन चेंडू त्यांना निर्धाव पद्धतीचे फेकलेत. एक 43 धावांचं आव्हान पहिल्यापासून जर आजच्या रात्रीमध्ये जर पाहायला गेलात तर आज तुम्हाला थोडेसे लोवे स्कोर पाहायला मिळालेत आणि त्यासुद्धा धावा डिफेन्स करताना बऱ्याच वेळा गोलंदाजांना यश आलंय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय. डी पॉईंटचा क्षेत्ररक्षक प्रयत्न करत होता पण त्याच्या आभाक्याच्या बाहेर पाहायला मिळतोय. इथून या चेंडूवर एकेरी धाव मिळाला जाईल आणि एकेरी धावेनिशी धावपटलावर धावा आपण पाहू शकता. एक बाद एक अशी सुरुवात झाली ती म्हणजे या चिरनेर संघाची. आज खरं तर सातत्यानं या संघाचा बोलबाला बराचसा राहिलाय. वल्लभच्या खरं तर स्पर्धेमध्ये खेळत असताना आपण जर पाहायला गेलात तर अनुपजी मोकल याने खरं तर चिरनेर गावातील पहिल्या खेळाडूला
स्वप्नातली बाईक मिळवली आणि त्या स्पर्धेमध्ये तब्बल तीन चेंडूवर तीन षटकार मारण्याचा दोन वेळा विक्रम त्या खेळाडूने केला होता. हलक्या त्याने खेळण्याचा प्रयत्न लॉन्ग ऑफ मध्ये क्षेत्ररक्षक आहेत, प्रयत्न अप्रतिम पाहायला मिळाला आहे. अतिशय चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला, इथून एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एकेरी धाबीनिशी धाव पटणार धाबा लागल्या गेल्या ते म्हणजे एक बाद दोन धाबा. अर्णवी इलेव्हन गावदेवी उसरी संघाच्या संघनायकाला हा दुसरा पुकार असेल. आपण लगेच यायचंय, गव्हाण संघाचा संघनायक आलाय तर अर्णवी इलेव्हन गावदेवी उसरी संघाच्या संघनायकाला विनंती केली जाते. आपण लगेच प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये यायचंय. मोठा फटका खेळत असताना आपण पाहायला गेला तर एकच धाव मिळालाय मनीष कडूच्या विरुद्ध. आक्रमण करण्याचा प्रयत्न करतात चिरनेरी संघाचे फलंदाज करत आहेत, पण मोठा फटका येत नाहीये कारण सातत्याने एक चांगली तेज तर्रार गोलंदाजी करणारा गोलंदाज आणि प्रमुख खरतर हे अस्त्र आहे निलेश इलेव्हन जावळे संघाचं. बऱ्याच वेळा जर पाहायला गेला तर या संघाच्या पाठीमागं आम्ही अजित कडू यांचा सातत्यानं आम्ही नाव घेत असतो, खरं तर या संघाच्या पाठी सातत्यानं त्यांचं समर्थन पाहायला मिळत असतं आणि अजितदादा कडू यांचं सुद्धा स्वागत असेल आणि त्यांच्या वतीनं सुद्धा जावळे संघाला खूप साऱ्या शुभेच्छा आल्यात. पाच चेंडूंचा तर खेळ समाप्त झालाय, धाव पाटा धाबा लागले गेले त्या म्हणजे एक बाद तीन धाबा. फुलटॉस आहे, मोठा फटका खेळलाय, नोचा इशारा आलाय, क्षेत्ररक्षक तिथे आहेत, त्याच्या हातामध्ये चेंडू गेलाय पण नोचा इशारा येतोय. पंचांचा हाईट फॅक्टर जर चेक केली तर बरेचसा खरं तर कमरेच्या उंच असणारा हा चेंडू पाहायला मिळतोय. 1+1 अशा दोन धाबा धाव पाटणार आपल्याला पाहायला मिळतात. लगेच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये निर्णय देताना आपण पाहू शकतोय दोन्ही ऑफिशियली पंच निरजी राणावत आणि त्यांच्यासोबत आपण गणेशजी बावीसकर यांना आपण पाहू शकतोय. असे दोन्ही ऑफिशियली पंच आपल्याला पाहायला मिळतात. फ्रीडचा खरं तर इशारा आलाय. पुढील चेंडू प्रीटचा असेल, थोडस खरं तर चेंडू पाहायला गेला तर अतिरिक्त उंची पाहायला मिळाली गोलंदाज मनीष कडू याची. हा एक प्रमुख गोलंदाज या निलेश इलेव्हन जावळे संघाचा. थोडीशी अतिरिक्त उंची पाहायला मिळाली. यावेळचा हा खरं तर फ्रीडचा चेंडू जरूर होता, फार तेज तर्रार वेगवान गोलंदाजी करणारा हा गोलंदाज. शेवटचा चेंडू मात्र निर्धाबाचा फेकलाय. 43 धावांचा पाठला करत असताना धाव पटार धाबा लागल्या गेल्या. दुसऱ्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना चिरनेर संघाच्या धाव पटणार धाबा एक बाद पाच धाबा. उसरली विपक्ष गव्हाण या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होईल. प्रकाश म्हात्रे यांना विनंती असेल की आपण नाणेफेकी करून घ्यावी या सामन्याची. दोन संघाच्या दरम्यान सामना होईल. उसरली विपक्ष गव्हाण या दोन संघाच्या दरम्यान नाणेफेकी होत आहे आणि प्रकाश म्हात्रे प्रकाश मधुकर म्हात्रे या नाण्याची या सामन्याची नाणेफेकी करत आहेत. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. गव्हाण संघाने नाणेफेकी जिंकली आणि लगेचच आपला निर्णय सामना संपल्यानंतर कळवायचा आहे. दोन्ही संघांना हार्दिक शुभेच्छा. जाऊया पुन्हा एकदा विपुल पाटील यांच्याशी जोडण्यासाठी. पहिल्या षटकामध्ये जे षटक करत फेकले मनीष कडून 43 धावा आपल्याला पाहायला मिळतात, पण ज्या पद्धतीनं जो एक दुसरा सामना आपल्याला आठवतो या आजच्या नाईट मधील, एका बाजूला उसरी संघ होता 35 धाबा खरं तर टार्गेट होतं दुतुम संघासमोर, पण त्या सुद्धा धाबा डिफेन्स केल्या होत्या ते म्हणजे उसरलीच्या गोलंदाजांना. आणि दुसऱ्या बाजूला मी म्हणालो की ज्या पद्धतीनं चिरनेर संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य आहे पण तेवढ्याच उत्तम दर्जाची गोलंदाजी नेहमी जावळे संघाची पाहायला मिळाली. दुसरं षटक ऋतिक कडू सातत्यानं एक यंगस्टरनं भरलेला संघ पाहायला मिळाला. एक चांगली गोलंदाजी सातत्यानं या गोलंदाजच्या माध्यमातून अनेक वेळा बऱ्याचशा स्पर्धेमध्ये पाहायला मिळाली. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फसला गेलाय. स्वतः गोलंदाज स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अफलातून झेल टिपतोय. इथून दुसरा हादरा दिला जाईल चिरनेर संघाला आणि फलंदाज होतील झेल बाद. ऋतिक कडू यानं खरं तर मोठा हादरा दिलाय, तो म्हणजे चिरनेरच्या संघाला जो सध्या फलंदाजी करतोय. आज बरेचसे प्रेक्षक आज चिरनेर संघाच्या वतीनं जोडले गेलेत. आपण जर आज पाहायला गेलं तर चिरनेरच्या संपूर्ण स्कॉडच्या अंगावर असलेला चिन्मय कलेक्शन रुपेशजी फुपेरकर यांच्या माध्यमातून खरं तर या संपूर्ण संघाला ज्या टी शर्ट देण्यात आल्यात त्यांचं सुद्धा आपण स्वागत करूयात. धाव पटा धावा लागल्या गेल्यात त्या म्हणजे दोन बाद पाच धाबा.
हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक आहेत, चांगलं खरं तर क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. मैदानाच्या आतमध्ये अनुप मोकल दाखल झाले. मगाशी सुद्धा उल्लेख केला होता की वल्लभच्या स्पर्धेमध्ये हा खेळाडू सातत्याने चिरणेच्या संघामध्ये पहिल्यांदा खेळण्यासाठी दाखल झाला आणि त्याने मात्र स्वप्नातली पहिली बाईक आणि चिरणेर गावामध्ये पहिली बाईक या खेळाडूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. त्या स्पर्धेमध्ये सलग दोन वेळा तीन चेंडूवर तीन षटकार मारण्याचा विक्रम याच खेळाडूच्या नावावर पाहायला मिळत असतो. गोलंदाज ऋतिक कडू सध्या दाखल झाला. पहिल्या चेंडूवर महत्वाची त्यानं विकेट मिळवला. एक आत्मविश्वास त्याचा वाढला असेल. अतिशय चांगला चेंडू पडल्यानंतर भन्नाट वेगानं फेकला गेलाय. अतिशय आशाभूत नजरेनं खरं तर फलंदाज पंचांकडे पाहत आहेत. अतिशय चांगली गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाज ऋतिक कडूच्या माध्यमातून. नऊ चेंडूंचा इथं खेळ समाप्त झालाय. धाव पाटलावर धावा लागल्या गेल्या, ते म्हणजे दोन बाद सहा धावा. मोठे फटके खेळावे लागतील ते म्हणजे या कुणालला. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण भन्नाट वेगानं सध्या गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये चालली जाते. सुरुवातीला म्हणाल की हे अपकमिंग स्टार आहेत आणि निलेश लेबन जावळे संघ म्हणल्यानंतर सातत्यानं कित्येक वर्ष या पनवेल टेनिस क्रिकेटमध्ये ज्यांचा दरारा नेहमी पाहायला मिळाला आहे. बऱ्याचशा रणजी क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये या संघानं आपली कामगिरी चूक दाखवली आहे आणि आता मात्र या स्पर्धेमध्ये सुद्धा अफलातून दर्जाचा सध्या खेळ पाहायला मिळतोय. बॅटची वरची कडा पाठीमागच्या दिशेनं अप्रतिम क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. फर्स्ट स्ट्रीपमध्ये हा चेंडू अडवला गेलाय. इथून एक धाव कम्प्लीट केली जाईल. गतवर्षामध्ये सुद्धा जर विचार केला तर या स्पर्धेमध्ये रणजी क्रिकेटच्या या स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलेला हा तो निलेश इलेवन जावळे संघ. गतवर्षामध्ये जर पाहायला गेलात तर प्लेअर ऑफ द टुर्नामेंट प्रसाद घरत यांना आपण पाहिलं होतं आणि यंदा सुद्धा हा संघ आज आपल्याला पाहायला मिळतो या मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना. ऋतिक कडू चांगली गोलंदाजी करतोय, मोठा फटका खेळून काढलाय. दिपेक्षा कबरीजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. आणखी एक हादरा दिला जातोय चिरणेर संघाला आणि महत्वाची विकेट या मॅच मधील अनुप मोकल होतील झेलबाद. चांगली आता फटकेबाजी करत असताना मात्र थोडा अडचणीमध्ये सापडला तो म्हणजे चिरणेर संघ. कारण सुरुवात चांगली पाहायला मिळाली होती ती म्हणजे मनीष कडूच्या माध्यमातून आणि त्याच्यानंतर ऋतिक कडू सुद्धा चांगली गोलंदाजी करतोय. त्या षटकामध्ये अवघ्या आपल्याला सात धावा पाहायला मिळाल्या आणि महत्वाच्या दोन त्यानं विकेट मिळवल्यात. एका बाजूला अनुप मोकल या संघाचा खरं तर ट्रम्प कार्ड होता. सातत्यानं चांगली फलंदाजी त्याची पाहायला मिळाली होती, तो मात्र बाद झालाय. इथून आता या सामन्यामध्ये कुठेतरी कठीण परिस्थितीने सापडलाय तो म्हणजे चिरणेर संघ. इथून आता संघर्ष करावे लागेल आणि या मॅच मध्ये जर जिंकायचं असेल तर आता चांगली फटकेबाजी करावी लागेल ती म्हणजे विवेक हातनोळकरला. मैदानाच्या आतमध्ये पाचव्या क्रमांकावर दाखल झालाय. सातत्याने या खेळाडूनं चिरणेर टेनिस क्रिकेटला प्रचंड उंच क्षितिजावर नेलंय. तो विवेक हातनोळकर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर होता पण फार वेगानं चेंडू पंकज घरत्याचा आपण पाहायला गेला तर अतिशय खोलामध्ये त्यानं टाकला होता. अतिशय चांगला हा गोलंदाज सातत्यानं चांगली गोलंदाजी करतो असतो आणि एक खरं तर आगळं वेगळं बक्षीस आता नीरजजी राणावत यांच्यासाठी येत आहे. जर आज डान्सिंग अंपायरिंग आपण केली तर अनिकेत घरत आणि रुपेश घरत यांच्या वतीनं आपल्याला 1000 रुपयाचं कॅश प्राईज आता दिलं जाईल. पहिला चेंडू निर्धाव आलाय. इथून आता या मॅचमध्ये थोडासा हा सामना कठीण होत चाललाय चिरणेर संघासाठी. मोठा फटका खेळायचा होता, आणखीन एक फटका फसला गेलाय. तिथला क्षेत्ररक्षकाने केली चुकी, अगदी साधा सोपा जेल सोडलाय आणि इथून या चेंडूवर मिळाला जाईल एकेरी धाव आणि एकेरी धाबेनिशी धाव पाटणार धाबा लागल्या गेल्या त्या आठ धाबा. मोठे फटके येत नाहीत कारण सुरुवातीपासून चांगला असा दबाव प्रेशर क्रिएट केलाय तो म्हणजे जावळे संघाच्या गोलंदाजांना. पहिल्या षटकामध्ये पिवनच्या दोन क्षेत्रक्षक बाहेर असतात तेव्हा मात्र त्या षटकामध्ये 10-12 धाबा जर चिरणेर संघानं जमा केल्या असत्या तर तुम्हाला एक चांगला स्टार्ट तुम्हाला मिळाला असता. हलक्या तरी खेळण्याचा प्रयत्न अगदी खोदून काढलाय. वाईडिश लॉंग ऑन रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. एकच जाव दुसरी खेळाचा पर्यंत मैदानाच्या आतमध्ये त्वरित केला गेलाय. चांगली रनिंग बिटवीन पाहायला मिळते ती म्हणजे विवेक आणि कुणालच्या माध्यमातून. दोन धावा इथून मिळाल्या गेल्या, 10 धावा धावपटलावर लागल्या गेल्या. इथून आता तुम्हाला खरं तर मोठे फटके सजावे लागतील. विवेक हातोळ 10 धावा 9 चेंडू आणि 33 धाबांची गरज. 9 चेंडू 33 धाबा हा सामना थोडासा कठीण होत चाललाय तो म्हणजे आता चिरणेर संघासाठी.
या मॅच मध्ये जिंकायचं असेल तर विवेक आतनोलकरला आता आपलं सामर्थ्य दाखवायला लागेल. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न वाईडिश लॉंग ऑन रिजनच्या डोक्यावरून ठोकला या दुसऱ्या सत्रातील हा पहिला षटकार. मिळेल पंकज गरजच्या विरुद्ध आता आक्रमण केलंय विवेक आतनोळकरनं. आणखीन एक मोठा फटका समोरच्या दिशेने खेळलेला गोलंदाजच्या डोक्यावरून हा चेंडू पाहायला मिळाला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये डायरेक्ट हिट खरं करण्याचा प्रयत्न होता पण इथून दोन धावा कंप्लीट केल्या जातील आणि दोन धाबेनिशी धावपाटा धाबा लागले गेले त्या 18 धाबा धावपाटा लागत असताना इथून आता शेवटचे 7 चेंडूंचा खेळ बाकी असेल आणि आणखीन 25 धाबांची गरज. 7 चेंडू 25 धाबा या चेंडूवर जर पवन एखादा मोठा फटका आला तरी मॅच पुन्हा एकदा चिरणी संघाच्या बाजूने जाताना पाहायला मिळू शकते. पंकजच्या विरोधात मोठा फटका विवेक आतनोळकरनं अगोदरच्या चेंडूवर षटकार लगावलाय त्याच्यामध्ये सुद्धा आत्मविश्वास आहे. या मॅच मध्ये येणारे शेवटचे 7 चेंडू 25 धाबा एका बाजूला चिरणी संघ तर दुसऱ्या बाजूला आपण दावली संघाला पाहू शकतोय. अगदी खोलामध्ये टाकला होता डीप पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहेत. स्वतःकडे स्ट्राईक ठेवण्याचा खरं तर हा प्रयत्न विवेकचा राहिलाय. आता या मॅच मध्ये शेवटचे 6 चेंडू आणि आता चिरणीर संघाला 24 धावांची गरज. सहा चेंडूवाडी इथून आता 24 धावांची गरज. आज करता बरीचशी चिरणीर गावाचे आमचे प्रेक्षक ही मॅच पाहण्यासाठी आलेत. त्यांच्यामध्ये करता राजेंद्र भगत यांची मंदुराज रवींद्र भगत हे सुद्धा आलेत. सातत्यानं चिरणीर संघ म्हटल्यानंतर आणखीन एका खरं तर नावाचा उल्लेख सातत्यानं आम्ही करत असतो. एक खरं तर तो काळ होता सातत्यानं त्या आवाजाचं खरं तर बरेचसे प्रेक्षक तो आवाज ऐकण्यासाठी आतुरले होते. समाधान रेवसकर यांना कोण विसरणार. सातत्यानं एक हिंदीतील एक सुमधुर त्यांचं खरं तर सातत्यानं समालोचन ऐकायला मिळत होता आणि त्यांच्या वतीने सुद्धा शुभेच्छा त्या चिरणी संघाला. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न विवेक याचा होता पण एक चांगले गोलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होताना पाहायला मिळतात. एक अनुभवी असा गोलंदाज प्रदीप कडू चांगली गोलंदाजी खरं तर आर ट्रॉफीमध्ये यांची आपण पाहिली होती. पहिला सामना खरं तर अतिशय चांगल्या पद्धतीने जावले संघानं जिंकला होता आणि त्यामध्ये सुद्धा खरं तर या गोलंदाज प्रदीप कडूनं काय अप्रतिम षटक हाताळलं होतं. आता या मॅचमध्ये येणारे शेवटचे 5 चेंडू आणि 4 षटकारांची गरज. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न पाहू शकताय मैदानाच्या आतमध्ये. आता प्रदीप कडू आपले खरं तर अनुभव आता पणाला लावत असताना सातत्यानं एक चांगली गोलंदाजी तो करत असतो. अचूक टप्पा आणि त्यानंतर जास्तीत जास्त निर्धाव चेंडू फेकायचे ही त्याची गोलंदाजीमध्ये सातत्यानं ओळख राहिले आणि आता मात्र तो सध्या चांगली गोलंदाजी करतोय. 4 चेंडू आणि तो आता मात्र 4 षटकारांची गरज. विवेक आतनोळकर मैदानाच्या आतमध्ये सध्या मोठे फटके खेळण्याच्या शोधामध्ये तो आहे. मोठा फटका खेळलाय स्क्वेअर लेग पंतांच्या सरळ डोक्यावरून चेंडू चाललाय. तिथे क्षेत्ररक्षक तैनात आहेत. एक मोठी विकेट मिळवली जाते आणि फलंदाज इथून होतील विवेक आतनोळकर झेलबाद. चांगले षटक आपल्याला पाहायला मिळते प्रदीप कडू यांच्या माध्यमातून. येणाऱ्या आता शेवटची 3 चेंडू आणि 24 धावांची गरज. बरीचशी साईप्रीत लाईव्हच्या माध्यमातून प्रेक्षक आमच्यासोबत जोडले गेले त्यांना सुद्धा आपण स्वागत करूयात. शेवटचे 3 चेंडू 24 धावांची गरज. नवीन फलंदा मैदानाच्या आतमध्ये रोहित नारंगीकर दाखल झालाय. एक चांगलं षटक हाताळत असताना आपण प्रदीप कडू यांना पाहू शकतोय. चांगला हा गोलंदाज आहे या धावळी संघाचा. अनेक वेळा आपल्या खरं तर या संघाला
त्यांना विजय मिळून दिलाय. बॅकपटर गेले, शपल झालेत आणि डी बॅकपटर्स पहिले क्षेत्राच्या पलीकडे चेंडू पाठवून दिलाय. मल्टीलिया बेळी खर तर फलंदाज रोहित नारंगीकरला 4 धावा. शेवटचे आता 2 चेंडू आणि इथून मात्र 20 धावांची गरज. चिरनेर संघाचा यंदाचा प्रवास फार चांगला राहिलाय, पण या मॅच मध्ये कुठेतरी जावळे संघ सुद्धा तेवढाच बलाढ्य पाहायला मिळतोय. एका बाजूला जर विचार केला तर कुणाल केणी जो खर तर 10 चेंडू खेळला आणि त्याच्यामध्ये त्याचे जास्त निर्धाव चेंडू पाहायला मिळालेत. रोहित नारंगीकर आता आपला क्लास दाखवत असताना पाहायला मिळतोय या मॅच मध्ये. आणखीन त्याच्या बॅटमधून येतोय हा बॅक टू बॅक 2रा चौकार. अफलातून आता सध्या बॅटिंग होताना पाहायला मिळू शकतंय. जर पाहायला गेलं गतवर्षामध्ये सुद्धा चांगली कामगिरी पाहायला मिळाली होती या चिरनेर संघाची. यंदाच्या वर्षामध्ये सुद्धा त्यांनी चांगला खर तर सुरुवात त्यांनी करून दाखवल्या. बऱ्याचशे नवीन नवीन तुम्हाला चेंजेस पाहायला मिळाले. विवेक आतनोळकरचा यंदा चांगली गोलंदाजी होताना आपण पाहिली, पण या मॅचमध्ये कुठेतरी थोडस त्यांच्या वाट्याला कदाचित आता पराभवाच्या दिशेनं असं ते संघ चालू आहे. यावेळी पंचांचा इशारा आलाय, ऑफिशियलच्या थोडासा बाहेर पाहायला मिळतोय. इथून खराब चेंडूची सांगता पाहायला मिळाली. शेवटचा हा 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. शेवटचा 1 चेंडू आणि 15 धावांची गरज. यष्ट्यांचा वेद, आणखीन एक मोठी विकेट मिळवून दाखवले ती खर तर गोलंदाज प्रदीप यांच्या माध्यमातून. आणि फलंदाज इथून होतील त्रिफळाची बात. हार्ड लक खर तर चिरनेर संघ आणि रजा भगत सर, मात्र पुढील आपल्याला स्पर्धेसाठी आणि या संपूर्ण सीझनसाठी चिरनेर संघाला आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या वतीनं शुभेच्छा असतील. आपण सातत्यानं चांगला खेळ बऱ्याचशा स्पर्धेमध्ये दाखवत असता, मात्र आपले हार्ड लक या स्पर्धेमध्ये. आणि कॉन्ग्रॅच्युलेशन निलेश इलेव्हन जावले संघ, अतिशय चांगला खेळ तुमचा पाहायला मिळाला. आणि या सामन्याचा सामनावीर ऋतिक गडू, ज्यानं खरं तर 1 षटक हाताळलं. 7 धावा अवघ्या 2 धावा खरं तर उघ्या पाहायला मिळाल्या. आणि त्याच्यानंतर 2 सपाट्या त्यानं मिळवल्या आणि तो ठरलाय या सामन्याचा सामनावीर. ऋतिक कडू ज्यानं खरं तर 1 षटक हाताळला, 2 धावा पाहायला मिळाल्या आणि 2 महत्वाच्या विकेट त्यानं मिळवल्यात.